नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या मान्सूनच्या प्रगतीसंदर्भात आपण अंदाज व्यक्त करणार आहोत शिवाय महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती याविषयी अंदाज व्यक्त करणार आहोत आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की आज जवळपास गुजरातपर्यंत मान्सून पोचला असून महाराष्ट्राचा खास करून मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग हा यामध्ये मान्सून पोचण्याचं बाकी आहे पूर्वेकडून देखील पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दिशेने मान्सून प्रगती करताना दिसतो आहे एकूणच मान्सूनची प्रगती होते आहे परंतु पावसाचं प्रमाण घटतं आहे समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात थोडं पावसाचं प्रमाण आहे आणि त्याचबरोबर नांदेड आणि यवतमाळच्या दरम्यान थोडं पावसाचं क्षेत्र आहे नाशिकमध्ये थोडं पावसाचं क्षेत्र दाखवण्यात आलं आहे इतरत्र पावसाची वस्ती नाही परंतु मान्सूनपूर्व जोर आत्ता सध्या राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकलेला आहे त्याचबरोबर बिहार आणि छत्तीसगड झारखंड या राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढतो आहे सध्या मान्सून आलेल्या राज्यांमध्ये म्हणजे केरळ तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र या राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे परंतु थोड्या अवधीनंतर हे प्रमाण वाढेल मान्सून पुढे पुढे सरकतो आहे हे महत्त्वाचं आहे मान्सूनचा पॅटर्न बदललेला आहे मान्सून यावर्षी लवकर येतो आहे आणि आत्तापर्यंतचा अनुभवानुसार गेल्या तीन चार वर्षापासून मान्सूनचा परतीचा प्रवास हा जवळपास पंधरा ते वीस दिवसाने उशिरा होतो त्यामुळे मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे त्यामुळे प्रत्यक्ष पावसाचं वातावरण तयार होण्याकरता आपल्याला थोडा अवधी लागेल परंतु मान्सून पुढे सरकणं हे देखील पावसास अनुकूल वातावरण तयार होण्यासाठीचं महत्त्वाचा घटक आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता आज नाशिक नगर आणि नांदेडमध्ये थोडं पावसाचं प्रक्षेत्र आहे महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे महाराष्ट्रातलं वन किरणापट्टीचा देखील पाऊस आता कमी झाला आहे नाशिक आणि मराठवाड्यात विरळ स्वरूपात पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे परंतु थोडं पावसाचं प्रमाण उद्या कमी राहण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी राहील अशी शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने पावसाचं क्षेत्र सरकत आहे कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती राहील मराठवाडा विदर्भात थोडं पावसाचं क्षेत्र उद्या निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु एकूणच महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता मान्सूनचे वारे थोडे क्षीण झालेले आहेत मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण हे मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थानच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे एकूणच मान्सून सक्रिय होऊपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल पंधरा तारखेला दुपारनंतर थोडं पावसाचं क्षेत्र पुन्हा तयार होणार आहे त्यामुळे साधारण चौदा तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील आपण यापूर्वीही सांगितलेलं आहे की तेरा चौदा आणि पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील पुढील चोवीस तासात महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु पंधरा तारखेनंतर दुप पंधरा तारखेला दुपारनंतर पुन्हा पावसाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार सध्या जळगाव औरंगाबाद जालना बुलढाणा बीड या ठिकाणी ढगाळ परिस्थितीने पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे रात्री थोडं बीड लातूर आणि विदर्भामध्ये पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता आहे उद्या दिवसभरात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणारे मराठवाड्यातही पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग आणि विदर्भात उद्या पावसाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे म्हणजे या मॉडेलनुसार येत्या चोवीस तासात पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु विदर्भात थोडा पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढतं आहे याचाच अर्थ मान्सून विदर्भात सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे हळूहळू आता विदर्भात देखील मान्सून सरकेल मान्सून आलेला आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आपला अंदाज हा अचूक येण्यासाठी आपण उद्याचा केवळ चोवीस तासाचा हवामान अंदाज दिलेला आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपणास पुढील सविस्तर हवामान अंदाज मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी